बातमी आहे नाशिक मधून। नाशिक मध्ये मद्यधुंद तरुणाने तलवार नाचवत धिंगाणा घातलेला आहे। नाशिक मधल्या प्रकारे एका तरुणाने तलवार नाचवत धिंगाणा घातलेला आहे। दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। नाशिक मधला प्रकारे नाशिक मध्ये आपण बघू शकतो या सीसीटीव्ही फुटेज वरन या तरुणाने तलवार काढत धिंगाणा घातलेला आहे। यावेळेस कुणालाही इजा झाल्याचं अजून तरी समोर आलेलं नाहीये, मात्र या तरुणाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नाशिक मधली घटना आहे। नाशिक मध्ये हा मद्यधुंद तरुण तलवार घेत समोर आला आणि एका दुकानामध्ये त्याने जोरदार या तलवारीने वार केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी या तरुणाला आता अटक केलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत। किरण, आपण बघू शकतो नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी चे असे तरुण आपण वाढताना बघतोय त्यांची संख्या, आणि यावेळेस या मद्यधुंद तरुणाने तलवार काढत इथे गोंधळ घातलेला आहे। यामध्ये कुणाला इजा झालेली नाहीये ना, आणि या तरुणावर काय कारवाई करण्यात येणार आहे? नाशिकच्या इंदिरानगर भागातली ही घटना आहे। एक मद्यधुंद अवस्थेत असलेला तरुण या परिसरामध्ये हातात तलवार घेऊन हे दहशत माजवत होता आणि काही दुकानांमध्ये जाऊन त्या दुकानदारांना धमकी देत तिथे तोडफोड सुद्धा केल्याचं आपल्याला या सीसीटीव्ही दृश्यामध्ये जे दिसतंय। या सगळ्या प्रकरणानंतर परिसरामध्ये भीती सुद्धा वातावरण होतं, काही लोकांना सुद्धा त्यांनी धमकवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या सगळ्या या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि या सगळ्या प्रकरणात काल रात्रीच नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळत आहे। जी, पण वारंवार अशा घटना होताना आपण बघतोय नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या, यावर प्रशासनाचं अजिबात लक्ष नसल्याचं दिसतंय, यावर काय सांगाल? खरं तर अशा घटना वाढत आहेत, या सगळ्या संदर्भात पोलीस कारवाई सुद्धा करताना बघायला मिळतोय, पण अजूनही जे गंभीर रूपाचे कारवाई करायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये। काही लोकांवरती मोक्का सुद्धा नाशिक पोलिसांनी लावलेला आहे आणि नाईट पेट्रोलिंग हे पोलिसांनी करावं अशा एक पद्धतीची मागणी आहे। ते आता पोलीस कधी करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे, पण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर अशा पद्धतीच्या रात्रीच्या मुख्यतः जे घटना आहेत ते एकूणच वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। जी, इतक्या सहजपणे तरुणांकडे ही शस्त्र कशी उपलब्ध होत आहेत, कारण की हा गंभीर प्रश्न आहे। तलवार एखाद्या तरुणाच्या हातात असणं आणि इतक्या जमावाने नागरिकांच्या एरियामध्ये हा तरुण अशी तलवार घेऊन आलेला, इतका सहज कसं काय उपलब्ध होऊ शकतं हे साहित्य? या तरुणाला कालच नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काही दुकानामध्ये जाऊन या दुकानदारांना धमकी देत आणि दुकानाच्या बाहेर असलेल्या सुद्धा लोकांना धमकवण्याचा प्रकार या तरुणांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात काल या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नेमकं त्यांनी तलवार कुठून आणला होता आणि कशासाठी आणला होता त्या संदर्भात पोलीस हे तपास करत आहेत। इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे। या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी हे पोलीस करताना बघायला मिळते। धन्यवाद किरणजी आपण दिलेल्या माहितीबद्दल।